नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जगताप स्वागत करतो आहे पुन्हा एकदा नवीन फ्रेश ब्लॉगवरती. चला तर मग आजचा ब्लॉग पाहूया आपण. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपल्या कोकणाची आपल्या गावात आपल्या घराच्या बाजूला हनुमान जयंती असते, जसं की गेल्या वर्षी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलं असेल. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. तेव्हा पण एक विशेष कार्यक्रम वगैरे होते फुगड्यांचे वगैरे, आणि आताही आपल्या गावातली पारंपरिक भजनं वगैरे असणार आहेत. सो चला तर जाऊया आपण हनुमंताच्या मंदिरामध्ये हनुमान जयंती बघायला. चला. सकाळी सकाळी 6:30 वाजता श्रींची पूजा होते आणि त्यानंतर एक महाआरती होते, आणि हे पूर्ण आहे ते सकाळचं मंदिर. आणि आता आरती बघा आतमध्ये चालू झाली असेल. आरतीनंतर तीर्थप्रसाराचा कार्यक्रम इथे चालू झाला आणि सर्व आपले वाडीतील मंडळी गावातील मंडळी सकाळी आरतीला हजर असतात, तीर्थप्रसाद घेतात आणि त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. आणि मंदिरामध्ये केलेली सजावट पहा. आपण नंतर बाहेरचं पण बघू. आता हे गाभाऱ्यामधली सजावट अशी होती आणि वरती एकदम गोल रिंगण करून मखर बनवला होता. आणि बाहेर ना पूर्ण मंदिर बघा असं सजवलं आहे, गेट वगैरे बनून मस्त. आणि या मंदिराची स्थापना ना 2002 साली झाली. त्या 2002 पासून दरवर्षी हा उत्सव साजरा होतो इथे. आता हळूहळू सर्व जेवणाची तयारी चालू होईल आणि होमाची पण तयारी चालू होईल. Yeah.
नंतर सर्व मंडळी ह्या होमाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम होतो तो महाप्रसादाचा. आणि आता इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. दरवर्षी या ठिकाणी 400 ते 500 लोकांचा महाप्रसाद होतो. दरवर्षी संख्या वाढतच जाते आणि खूप भाविक येतात इकडे. तुम्ही बघू शकता आणि वाडीतली सर्व मंडळी असते पूर्ण जेवण बनवायला आणि जेवण वाढायला वगैरे. बघा, एक पंगत झाल्यानंतर पुन्हा दुसरी पंगत बसते. असं जवळपास 3 ते 4 पंगती बसतात. आणि या साईडला इकडे महिना मंडळ पण असतं. आणि हे सर्व आपल्या वाडीतील मंडळी जे जेवण बनवतात सकाळपासून दुपारपर्यंत. आणि जेवण एवढं मस्त होतं ना महाप्रसाद, आणि हा कधीच कमी नाही पडत. दरवर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रसाद कधीच कमी नाही पडत. रात्री पण जेवायला पुरतो, रात्री पण सर्वांना वाडीतील मंडळींना पुरतो हा प्रसाद. एवढा मोठ्या प्रमाणात प्रसाद बनतो इथे. आणि महाप्रसादानंतर आहे ना दुपारी आपल्या वाडीतील महिला मंडळाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पण इथेच झाला. तुम्हाला शूट नाही करता आला. चला तुम्हाला आता पुन्हा एकदा आतमधून मंदिर दाखवतो. सकाळी जरा गर्दी होती मंदिरामध्ये आरतीमुळे. आता आपण व्यवस्थित आतमध्ये मंदिर बघू शकतो. ही बघा, समोर श्रींची मूर्ती आहे आणि पूर्ण अशी सजावट केलेली. आणि साईडला इकडे श्री स्वामी समर्थांचा पण एक फ्रेम आहे. आणि इकडे श्री राम लक्ष्मण सीता आणि श्री हनुमानजींची प्रेम आहे. आणि रात्रीच्या वेळी ही पूर्ण ना विद्युत रोषणा ही लाईटिंग केलेली होती. आणि इकडे पण झाडावरती मस्त उंचच लाईटची तोरणा टाकली आहेत. आणि समोर तिकडे स्टेज आहे, तिकडे आता रात्री कार्यक्रम असेल, भजनं वगैरे असतील. आणि आता संध्याकाळची आरती चालू झालेली आहे, महाआरती. चला आपण आता आरतीमध्ये जाऊया. Thank you.
Thank you.
तर अशी होती आपल्या गावातली हनुमान जयंती. आपला व्हिडिओ कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की वाजवा, आणि आपण भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.